Good morning, student. Today we are going to learn about the angles. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहिती शिकणार आहोत अँगल्स विषयी. ठीक आहे, आर यू रेडी? तयार आहात ना तुम्ही? व्हेरी गुड. इन दिस सेशन आई विल कवर सम पॉइंट, दॅट इज अँगल, डेफिनेशन, कॉम्पोनंट्स ऑफ द अँगल, टाइप्स ऑफ अँगल्स. Then finally, I will give you some activity. ठीक आहे, चला तयार आहात तुम्ही? सो फर्स्ट वी विल लर्न द अँगल. अँगल मध्ये काय शिकणार आपण? त्या अँगल मध्ये शिकणार आपण टाइप्स ऑफ अँगल्स. इन द फिफ्थ क्लास यू हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द अँगल्स. अँगलचे काही प्रकार शिकलेलो, एक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे ना, तर त्याचे पुढचे प्रकार जे आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. सो फर्स्ट वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय अँगल. अँगल कशाला म्हणायचं? टू रेज विथ अ कॉमन ओरिजिन फॉर्म एन अँगल. कसा तयार होतो? जेव्हा दोन रे एका ओरिजिन मधून निघतात त्यावेळेस अँगल तयार होतो. सो ऑब्झर्व दिस पिक्चर. फर्स्ट रे, सेकंड रे, द नेम ऑफ द फर्स्ट रे इज रे बी ए, सेकंड रे इज रे बी सी, अँड बिकॉज ऑफ दीज टू रे द अँगल इज फॉर्म. पहा, इथे अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे, सो द नेम ऑफ दिस अँगल इज अँगल ए बी सी ऑर अँगल सी बी ए ऑर अँगल बी. आपण पाचवी शिकलेलो. नाव वी विल लर्न द कॉम्पोनंट्स ऑफ द अँगल. अँगलचे कॉम्पोनंट, अँगलचे घटक. सो द फर्स्ट कॉम्पोनंट इज व्हर्टेक्स. व्हर्टेक्स ऑफ द अँगल. अँगलला एक व्हर्टेक्स असतो. कशाला म्हणायचं व्हर्टेक्स? हिअर द अँगल पी क्यू आर इज गिवन अँड रे क्यू पी अँड रे क्यू आर बोथ दीज टू आर्म्स हॅव अ कॉमन ओरिजिन दॅट इज क्यू अँड दॅट क्यू इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. हा जो क्यू आहे त्याला अँगलचा व्हर्टेक्स म्हणायचं. ठीक आहे, नाव वी विल लर्न अबाउट द आर्म्स ऑफ द अँगल. अँगलचे आर्म्स, यु नो वी हॅव टू आर्म्स, आपल्याला दोन हात असतात. त्याच प्रकारे अँगलला पण दोन आर्म्स असतात. रे क्यू आर इज द फर्स्ट आर्म अँड रे क्यू बी इज द सेकंड आर्म. अँगलला किती आर्म्स असतात? दो. ठीक आहे, कोणते? क्यू आर अँड क्यू बी. नाऊ वी विल लर्न द नेम ऑफ द अँगल. अँगलचं नाव बघा, अँगलचं नाव काय आहे? अँगल पी क्यू आर. हा जो अँगल आहे अँगल पी क्यू आर. दुसरं नाव काय लिहिलेलं? आर क्यू पी. आर क्यू पी आणि याला आपण अँगल क्यू पण म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा आपण हा व्हर्टेक्स घेतला, हा त्यावेळेस आपल्याला एका अल्फाबेटने अँगलचं नाव घ्यायचं असेल त्यावेळेस त्याचा व्हर्टेक्स घ्यायचा. सो नेम ऑफ दिस अँगल इज अँगल क्यू. अँगल पी क्यू आर ऑर अँगल आर क्यू पी ऑर अँगल क्यू. ठीक आहे, ना वी विल लर्न द टाइप्स ऑफ द अँगल. देअर आर टोटल सेवन टाइप्स ऑफ अँगल. अँगलचे सात प्रकार आहेत. अँड वी हॅव लर्न इन फिफ्थ स्टँडर्ड अक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल हे तीन प्रकार शिकलेलो. या वर्गात आपण ते तीन व्यतिरिक्त पुन्हा चार प्रकार शिकणार. ठीक आहे, सो फर्स्ट इज झिरो अँगल, अक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कम्प्लीट अँगल. सो नाऊ वी विल लर्न द झिरो अँगल. झिरो अँगल कशाला म्हणायचं? रे बी सी अँड द ऑरेंज कलर रे इज रे बी ए. व्हेन द सेकंड रे लाय ऑन द फर्स्ट रे, म्हणजे जो सेकंड रे असतो तो पहिल्याच रेवर येत असेल, देन द अँगल बिटवीन टू रे इज झिरो अँगल. काय डेफिनेशन आहे? अन अँगल हुज मेजर इज झिरो डिग्री इज कॉल्ड अ झिरो अँगल. म्हणजे या ठिकाणी झिरो अँगल फॉर्म झालेला आहे. नाव द अक्यूट अँगल हे शिकलो पाचवी वर्गामध्ये. बघा, अँगल पी क्यू आर, जेव्हा हा आर्म जो आहे हा जसजसा झिरो पासून वर जात जाईल तस तसं याचं मेजर वाढत जाईल. सो अँगल पी क्यू आर इज अक्यूट अँगल.
तुला लंबाचा एक्यूट अँगल आठवा, पाचवी शिकलो आपण, आठवलं? गुड. एन अँगल हुज मेजर इज मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड एन एक्यूट अँगल. असा कोणता अँगल जो 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा छोटा असेल त्याला म्हणायचं एक्यूट अँगल. म्हणजे 30 डिग्री अँगल एक्यूट अँगल, 45 डिग्री एक्यूट अँगल, 80 डिग्री एक्यूट अँगल, 89 डिग्री एक्यूट अँगल. ठीक आहे ना. नाउ वी विल लर्न अबाउट द राइट अँगल. हे सुद्धा पाचवी शिकलो आहे. बघा अँगल ई एफ जी इज राइट अँगल. आणि हा बघा, हा राइट अँगलचा सिम्बॉल आहे. कोणाला म्हणायचं राइट अँगल? गुड. एन अँगल हुज मेजर इज 90 डिग्री इज कॉल्ड अ राइट अँगल. ज्याचं मेजर 90 डिग्री असेल, लक्षात ठेवा आपल्या घरी जेवढ्या ज्या भिंती असतात की नाही, त्या भिंतीच्या प्रत्येक कॉर्नर मध्ये हा राइट अँगल असतो. ठीक आहे ना. तुम्ही क्रिकेट खेळता तर क्रिकेटचे स्तंभ आणि जमीन यामध्ये सुद्धा राइट अँगल असतो. देन वी विल लर्न द ऑब्ट्यूस अँगल. बघा अँगल पी क्यू आर इज एन ऑब्ट्यूस अँगल. कारण हा जो रे क्यू पी आहे, दीज आर्म्स आर व्हेरी अपार्ट फ्रॉम इच अदर. याच्यापेक्षा खूप दूर हा गेलेला आहे, गेलाय ना, 90 पेक्षा पण दूर गेलेला आहे. आणि जेव्हा अँगल तो 90 पेक्षा पण मोठा होऊन जातो त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. पण तो 180 पेक्षा छोटा असला पाहिजे. बघा काय म्हणायचं, एन अँगल हुज मेजर इज मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड एन ऑब्ट्यूस अँगल. ज्या अँगलचं मेजर 90 पेक्षा मोठ पण 180 पेक्षा लहान त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. नाउ वी विल लर्न द स्ट्रेट अँगल. हा नवीन प्रकार शिकणार आहोत. बघा रे क्यू आर अँड रे क्यू पी, बिकॉज ऑफ दिस टू आर्म द लाईन इज फॉर्म. एक सिंगल लाईन तयार झालेली आहे. आणि अशी ज्यावेळेस सिंगल लाईन तयार होते त्यावेळेस हा जो अँगल फॉर्म झाला इथे बघा, दिस इज द स्ट्रेट अँगल. कुणाला द स्ट्रेट अँगल? एन अँगल हुज मेजर इज 180 डिग्री. लक्षात ठेवा याचं मेजर जे असतं हे 180 डिग्री असतं. एन अँगल हुज मेजर इज 180 डिग्री इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. एक स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला. सो अँगल पी क्यू आर इज अ स्ट्रेट अँगल. ठीक आहे. नाउ वी विल लर्न द रिफ्लेक्स अँगल. हा बघा, हा पुन्हा एक नवीन प्रकार आपण शिकतोय. बघा हा जो रे क्यू पी होता मगाशी स्ट्रेट अँगल मध्ये अगदी हा सरळ होता, आणि जेव्हा याच्या पेक्षाही खाली आला तो म्हणजे तो आता 180 पेक्षा मोठा झाला. हा बघा अँगल, हा इथे आला जेव्हा 90 डिग्री होता, सरळ झाला तेव्हा 180 डिग्री होता, आणि तो जेव्हा त्याच्यापेक्षाही खाली आला त्याचा अर्थ हा अँगल 180 पेक्षाही मोठा झाला. मग कुणाला म्हणायचा रिफ्लेक्स अँगल? द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. जो 360 डिग्री पेक्षा लहान बट इट शुड बी ग्रेटर दॅन 180 डिग्री, तो 180 पेक्षा मोठा असेल त्याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. बघा डेफिनेशन, एन अँगल हुज मेजर इज मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल. लक्षात आला रिफ्लेक्स अँगल? बघा हा सिम्बॉल लक्षात ठेवायचा रिफ्लेक्स अँगलचा. हा बघा हा सर्कल, हाफ सर्कल पेक्षाही जास्त आहे हा. नाउ वी विल लर्न द कंप्लीट अँगल. कुणाला म्हणायचं? बघा हा जो ऑरेंज कलरचा आर्म आहे, या आर्मने, हा जो रे बी आहे या बीने एक पूर्ण कंप्लीट रोटेशन पूर्ण केलेला आहे आणि पुन्हा त्या जागेवर आलेला आहे. हा बघा इथून इथून त्याने हा पूर्ण कंप्लीट रोटेशन पूर्ण केलेला आहे. म्हणजे व्हेन रे बी ए कंप्लीट वन रोटेशन ऍट दॅट टाइम द कंप्लीट अँगल इज फॉर्म. तुम्हाला 0 डिग्री मध्ये असंच दिसलं होतं, परंतु त्यावेळेस तुम्हाला हा सिम्बॉल दिसला नसेल. हा दिसला का त्यावेळेस? नाही दिसला. याचा अर्थ काय? त्यावेळेस बी ए ने एक कंप्लीट रोटेशन पूर्ण केलेलं नव्हतं. सो व्हॉट इज मीन बाय कंप्लीट अँगल? एन अँगल हुज मेजर इज 360 डिग्री इज कॉल्ड अ कंप्लीट अँगल. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे दोन्ही आर्म एकावर एक दिसतील
आणि या प्रकारचा पूर्ण एक कंप्लीट रोटेशन झालेला दिसतील समजून घ्यायचं इट इज द कंप्लीट अँगल. लक्ष झालं ना. नाव वी विल डू अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. काय ऍक्टिव्हिटी बघा. लुक ऍट द फिगर बिलो अँड आयडेंटिफाय द अँगल. आता पण शिकलाय. आठवा कोणकोणते प्रकार. झिरो अँगल, अक्यूट अँगल, राइट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कंप्लीट अँगल. आता तुम्हाला ओळखायचं आहे. सो अँगल पी क्यू आर पी क्यू एम कोणता असेल. व्हेरी गुड. अँगल पी क्यू एम इज ऑब्ट्यूस अँगल. कारण हा बघा 90 मध्ये सरळ असतो. हा 90 पेक्षा आपण दूर गेलेला आहे. सो अँगल पी क्यू एम इज ऑब्ट्यूस अँगल. नाऊ अँगल जी टी ई पटकन ओळखलं. सिम्बॉल दिसतोय बघा. सो अँगल जी टी ई इज राईट अँगल. नाऊ द थर्ड. व्हेरी गुड. पटकन ओळखलं बघा. हा सिम्बॉल दिसतो तुम्हाला. मीन्स रे बी ए कम्प्लीट वन रोटेशन. एक रोटेशन पूर्ण केलेलं आहे. व्हेरी गुड. इट इज द कम्प्लीट अँगल. नाऊ द फोर्थ इज अक्यूट अँगल, रिफ्लेक्स अँगल, अक्यूट. नो बघा इथे इथे लक्ष द्यायचंय. बघा इथून हा पूर्ण येऊन इथे या ठिकाणी आलेला आहे. मीन्स इट इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180 पेक्षाही मोठा आहे. 180 पेक्षा मोठा असेल तर कोणता म्हणायचा. रिफ्लेक्स अँगल. कंप्लीट अँगल तर नाही आहे. सो अँगल एम क्यू पी इज द रिफ्लेक्स अँगल. नाऊ वी विल डू द अनादर ऍक्टिव्हिटी. दुसरी ऍक्टिव्हिटी आपण पाहूया. कोणती आहे बघा. मॅच द फॉलोइंग. जोड्या लावायचं आहे. बघा मेजर ऑफ द अँगल अँड टाईप ऑफ द अँगल. एका बाजूला तुम्हाला अँगलचा मेजर दिलाय आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला टाईप दिलेला आहे. ठीक आहे. चला फर्स्ट पेअर आपण लावतो. 70 डिग्री अँगल कोणता असेल. इट इज लेस दॅन 90 डिग्री. व्हेरी गुड. इट इज अक्यूट अँगल. चला पुढच्या जोड्या तुम्ही लावाल. व्हेरी गुड. नाऊ वी विल डू द अनादर ऍक्टिव्हिटी. बघा द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट द टाईप ऑफ इच अँगल. तुम्हाला काही मेजर दिले असतील आणि तुम्हाला त्याचा टाईप लिहायचा आहे. आपण दोन तीन करूया. बाकीचे तुम्हाला करायचं आहे. 90 डिग्री. व्हेरी गुड. राईट अँगल. झिरो डिग्री. झिरो अँगल. व्हेरी गुड. 195 डिग्री. इट इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180 पेक्षा मोठा आहे. व्हेरी गुड. रिफ्लेक्स अँगल. बाकीचं अँगल तुम्हाला करायचं आहे. करता आलं ना. त्याच्यासमोर तो अँगल कोणता आहे तो लिहायचा. चला तुम्ही. व्हेरी गुड. चला ना विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय पाहिलं. अक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, झिरो अँगल, रिफ्लेक्स अँगल, स्ट्रेट अँगल, कम्प्लीट अँगल आपण शिकलोय ना. आणि काही ऍक्टिव्हिटी पण पाहिल्या. त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि सोबत दुसरी ऍक्टिव्हिटी काय आहे. आपण आपल्या घरी कुठे कुठे तुम्हाला अक्यूट अँगल दिसतो, कुठे राईट अँगल दिसतो, कुठे स्ट्रेट अँगल दिसतो हे पण तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. तुमच्याकडे वॉच असेल घड्याळ. त्या घड्याळामध्ये एक मिनिट हँड असतो आणि एक अवर हँड असतो. ठीक आहे ना. 12 वाजता काय असतं. दोन्ही काटे अगदी एकावर एक असतात. ठीक आहे. दॅट मीन्स इट इज झिरो अँगल. आणि जेव्हा ते काटे फिरायला सुरुवात होतात ते ऑब्झर्व करायचं. आणि मग कुठे कुठे अक्यूट अँगल फॉर्म झाला, कुठे कुठे राईट अँगल फॉर्म झाला, कुठे ऑब्ट्यूस अँगल फॉर्म झाला, कुठे रिफ्लेक्स अँगल फॉर्म झाला, कुठे स्ट्रेट अँगल फॉर्म झाला, कुठे कम्प्लीट अँगल फॉर्म झाला ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. कराल ना ऑब्झर्व. व्हेरी गुड. इतकं काम तुम्हाला करायचं. गुड.